राज्यसभा निवडणुकीची मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 6व्या जागेसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. ही जागा कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. मात्र शिवसेना राज्यसभेसाठी 6वा उमेदवार कोल्हापुरातूनच देण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश नकार दिल्यानंतर आता त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूरचाच उमेदवार देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. राज्यसभेची 6वी जागा शिवसेना लढवणार आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह राज्यसभेसाठी कोल्हापुरातून संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची खेळी शिवसेना खेळण्याची शक्यता आहे. संजय पवार हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. कोल्हापुरातून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूरचाच उमेदवार देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान राष्ट्रवादीने आताची मते अपक्ष निवडून लढविण्यास इच्छुक असलेले संभाजीराजे यांना देण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर शिवसेना जो उमेदवार देईल त्यालाच पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यामुळे संभाजीराजे त्यांच्यासाठी ही निवडणूक जड जाणार आहे. राज्यसभेच्या 6व्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. 4 जागा निवडून आणण्याएवढी महाविकास आघाडी सरकारकडे मते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी शिवसेनेला मदत करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.